कर्नाटकाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमैया यांनी आज बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात शपथ घेतली, तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र 9 वेळा आमदार होऊन निवडून येऊन कर्नाटक विधानसभेतील सर्वात सिनियर आमदार बनलेले आणि सर्वोत्कृष्ट आमदाराच्या पुरस्काराने सन्मानित हल्याळ जोडा मतदारसंघाचे आमदार अरविंद देशपांडे यांना सिद्धरमैया सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत स्थान दिले नाही, त्यामुळे अरविंद देशपांडे बेंगलोर येथे नाराज झाल्याची बातमी समोर येते आहे. 9 वेळा आमदार झालेले अरविंद देशपांडे यांच्या व्यतिरिक्त कर्नाटक विधानसभेत कोणीच नाही. असे असतानाही त्यांना वगळून त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले आहे, त्यामुळे अरविंद देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अरविंद देशपांडे यांचे नाव कर्नाटक विधानसभेचे सभापती पदासाठी पुढे करण्यात आले आहे, परंतु त्या पदासाठी आपण फिट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.